नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शांत चित्ताने बघायचा, चला व्हिडिओ स्टार्ट करूयात। तर मित्रांनो अजून सुद्धा आपण परीक्षा ॲप डाउनलोड न संकेल तर डाउनलोड करून घ्या। प्ले स्टोअरमध्ये जाऊन फक्त परीक्षा ॲप सर्च करा, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक ओपन होईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो परीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी बघा महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा टेस्ट, टेस्टवरती क्लिक करायचं। आपल्या टेस्टवरती क्लिक केल्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस भरती याच्या 20 टेस्ट आहेत, किती 20, तर बघा 20 टेस्टची किंमत किती आहे 279 रुपये। परंतु तुम्ही जर हा कूपन कोड यूज केला, इथं बघा 279 रुपये किंमत आहे, या ठिकाणी बघा आपलं एक कूपन कोड यूज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं। फक्त कूपन कोड कोणता आहे, SMBPREP40, आणि या ठिकाणी बघा अप्लायचं चिन्ह येतं, अप्लाय केल्यानंतर बघा लगेच आपल्याला 111 रुपयाचा डिस्काउंट मिळतो। मित्रांनो कुठल्याही गोष्टीची आपल्याला किंमत मोजावी लागते, किंमतीशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही। त्यामुळे मित्रांनो लगेच्या लगे तुम्ही बघा 168 रुपये आपले कुठे पण खर्चून जातात, त्यामुळे लगेच्या लगे तुम्ही तुमचा स्कोर बघण्यासाठी लगेच डाउनलोड करा, लगेच परचेस करू शकता, आत्तापासूनच तयारी लागायचं आपल्याला। कोणत्या राज्य सरकारने अनुसूचित जातीसाठी नवीन छत्री योजना सुरू केलेली, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर बघा उत्तर प्रदेश राज्य सरकारने अनुसूचित जातीसाठी नवीन छत्री योजना सुरू केलेली। उत्तर प्रदेशचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री कोण आहेत, योगी आदित्यनाथ आहेत, आणि राज्यपाल कोण आहेत, आनंदीबेन पटेल। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व CSS चे निधन झाले तर ते कोण होते, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। नुकतेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व CSS अद्री यांचे निधन झाले तर ते कोण होते, याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए गणिततज्ञ। CSS अद्री यांचे 88 वर्षाचे असताना निधन झालेलं आहे। यांना 2019 पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते। पाहूयात आपण कोणत्या देशाने नुकतेच आपले पहिले मंगळ मिशन होप लॉन्च केले, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। कोणता देश आहे तो, तर बघा UAE म्हणजेच काय, संयुक्त अरब अमिरात। UAE 20 जुलै 2020 जपानमधून याला लॉन्च केलेलं आहे। अरब देशामधून मंगळ मिशन लॉन्च करणारा पहिला अरबी देश कोणता ठरलेला आहे, तर संयुक्त अरब अमिरात। कोणत्या देशाने नुकतेच आपले पहिले मंगळ मिशन होप लॉन्च केले, तर बघा संयुक्त अरब अमिरातची राजधानी कोणती, अबुधाबी आहे। प्रधानमंत्री कोण आहे, तिथं शेख मोहम्मद बिन रशीद अल मलाकू, लक्षात ठेवायचं। राष्ट्रपती आहेत खलीफा बिन जायद बिन सुलतान अल नाहान, खूप मोठं नाव आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। कोणत्या दिग्गज हॉकी खेळाडूला मोहन बागान लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित केले, तर बघा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कोण आहे, ते अशोक कुमार यांना, हे एक आहेत दिग्गज हॉकी खेळाडू, त्यांना मोहन बागान लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हॉकीचे दिग्गज खेळाडू अशोक कुमार यांना 29 जुलैला मोहन बागान लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित केले, आणि हे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे मुलगा आहे। कोणाला नुकतेच IT कंपनी HCL टेकची प्रमुख बनलेली, राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी रोशनी नाडर मल्होत्रा, यांना काय केलं आहे IT कंपनीची काय आणलं आहे, त्या प्रमुख बनलेल्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। कोणत्या फुटबॉल क्लबने नुकतेच ला लिगा 2019 किताब जिंकलेला आहे, काय प्रश्न आहे, कोणत्या फुटबॉल क्लबने नुकतेच ला लिगा 2019 किताब जिंकलेला आहे, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी रियल मेड्रिड, रियल मेड्रिड क्लबने नुकतेच ला लिगा 2019 किताब जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतेच कोणाला इन्फा बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले, काय प्रश्न आहे, नुकतेच कोणाला इन्फा बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पटकन आन्सर द्यायचं। तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वेद प्रकाश दुधेजा यांना इन्फा बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। भारताने नुकतेच कोणत्या रोगाची स्वदेशी वॅक्सिन विकसित केलेली, तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी निमोनिया। भारताने कोणत्या स्वदेशी वॅक्सिन निर्माण केली, तर बघा निमोनिया रोगाची, हा रोग बघा लहान मुलांना होणारा रोग आहे, कोणता, निमोनिया। इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2020 कोणत्या देशात होणार आहे, तर बघा IPL ही संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे, आणि याची बघा 31 मार्चला ही होणार होती, परंतु लॉकडाऊनमुळे आणि कोरोना व्हायरसमुळे याला काय दस्तगित करण्यात आलं होतं।
तर आयपीएलच्या अध्यक्षांनी घोषणा केली 18 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल इकडे होणार आहे, संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे. फिबाने घोषणा केली 2022 फिबा विश्वकप फिफा विश्वकप कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल हा सुद्धा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पटकन आन्सर द्यायचं. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, तर बघा फिफा विश्वकप 2022 कतर या देशामध्ये होणार आहे. कोणत्या? कतर या देशामध्ये. पुढचा प्रश्न पाहूत आपण, 11 नंबरचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. कोणत्या राज्य सरकारने हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान कोविड-19 सुरू केले? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्य सरकारने हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान कोविड-19 हे सुरू केलेलं आहे, आणि जे मुलं सापडतील त्यांची फ्रीमध्ये कोविड टेस्टसुद्धा केली जाईल. पुढचा प्रश्न पाहूत आपण, 12 नंबरचा प्रश्न आहे. शस्त्राच्या आयातीमध्ये भारत जगामध्ये कितव्या स्थानावर आहे? तर बघा शस्त्राच्या आयातीमध्ये भारत हा जगामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. कोणत्या? दुसऱ्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न पाहूत आपण, संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशामध्ये भारत हा जगात कितव्या स्थानावर आहे? संरक्षणावर सर्वाधिक खर्च करण्याच्या देशामध्ये भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे. कितव्या? तिसऱ्या. ऑप्शन क्रमांक आहे, भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न पाहूत आपण, अंतराळामध्ये मानवासहित यान पाठवण्याची कामगिरी करणारी पहिली खाजगी कोणती कंपनी ठरलेली? अंतराळामध्ये मानवासहित यान पाठवण्याची कामगिरी करणारी पहिली खाजगी कंपनी कोणती ठरलेली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्पेस एक्स. कोणती कंपनी? ती स्पेस एक्स. पुढचा प्रश्न आहे, WHO ने कोरोनामुळे जागतिक आणीबाणी केव्हा जाहीर करण्यात आली होती? तर बघा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी 31 जानेवारी 2020 WHO ने कोरोनामुळे 31 जानेवारी 2020 काय केली होती? जागतिक आणीबाणी घोषित केली होती. तर बघा 2009 सर्वात पहिल्यांदा H1N1 WHO ने जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर बघा पुन्हा एकदा 2014 सुद्धा पोलिओ या रोगामुळे काय केली होती? जागतिक आणीबाणी घोषित केली होती. आणि 2016 कशासाठी केली होती? झिका विषाणूसाठी, लक्षात ठेवायचं, झिका. तर बघा WHO ने कोणत्या रोगामुळे किंवा कोरोनामुळे जागतिक आणीबाणी जाहीर केली होती? तर बघा 31 जानेवारी 2020 केली होती. पुढचा प्रश्न पाहूत आपण, 16 नंबरचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. कोरोना विषाणूमुळे राज्य आपत्ती म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणतं ठरलं होतं? राईट आन्सर बघा कोरोना विषाणूमुळे राज्य आपत्ती म्हणून घोषित करणारे केरळ हे राज्य पहिलं ठरलं होतं. कोणतं? केरळ. 17 नंबरचा प्रश्न आहे, प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारे देशातील पहिले रुग्णालय कोणतं होतं? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा लखनौमधील द किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठे कोरोनावरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारे भारतातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले होते. या रुग्णालयामध्ये 58 वर्षीय कोरोनाबाधित डॉक्टरावर प्रायोगिक तत्त्वावर प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली होती. एखाद्या रोगामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना त्या रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णातील प्लाझ्मा देऊन प्रतिपिंडे तयार केली जातात, आणि त्यामधून प्लाझ्मा स्वीकारणाऱ्या रुग्णाची प्रतिकार शक्तीमध्ये सुधारणा होते, आणि या प्रकारालाच काय म्हणतात? प्लाझ्मा थेरपी असं म्हटले जाते. भारतामध्ये बघा सर्वप्रथम प्लाझ्मा थेरपी 1918 झाली होती स्पॅनिश फ्लू या रोगावरील उपचारासाठी, आणि 1703 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण, तर बघा 18 नंबरचा प्रश्न तोच आहे, भारतात सर्वप्रथम कोणत्या साली प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे 1918 किंवा 1918 प्लाझ्मा थेरपीचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता भारतामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, आणि तुम्ही परीक्षा आप नक्की डाउनलोड करा, कारण की बघा कॉम्पिटिशन भरपूर आहे, नोकरी काय पुन्हा सुटत नसती, आणि ह्या मॅगा भरतीमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला तुमचा वीक सब्जेक्ट ओळखला पाहिजे, कारण की अंधविश्वास म्हणजेच कोणतं एकच पुस्तक वाचायचं याच्यामध्ये उपयोग होणार, आपला लॉस होईल, पुन्हा नोकरीची काही संधी नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, लगेचच्या लगेच तुम्ही डाउनलोड करा. 19 प्रश्नपत्रिका आहेत, फक्त 168 रुपयाला आहेत. तुम्ही जर SMB PRP 40 हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला 40% डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगत असतो, पैसे आपण या क्षणाला कामाला जाऊन कमू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि गेलेला टाईम आपण कधी कमू शकत नाही. त्यामुळे लगेचच्या लगेच डाउनलोड करा आणि प्रश्नपत्रिका तुम्ही परचेस करा. पैकी कोणत्या देशाच्या मदतीसाठी भारतीय वायुसेनाने ऑपरेशन संजीवनी चालवले होते? तर एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे मालदीव.
भारतीय वायुसेनाने ऑपरेशन संजीवनीद्वारे जवळजवळ 6.2 टन औषधे काय केले होते, मालदीव देशाला काय केले होते, प्रदान केले होते. एकदम इम्पॉर्टंट आहे. तर कोणत्या देशाच्या मदतीसाठी भारतीय वायुसेनेने ऑपरेशन संजीवनी चालवली, तर मालदीव या देशाच्या मदतीसाठी. जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा केला जातो, तर बघा जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला साजरा केला जातो. कधी? 7 एप्रिलला. 1948 सर्वात आधी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला होता. याची थीम काय होती? सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईज. कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये डॉक्टर आणि नर्सने सर्वात मोठे योगदान दिले आहे. नुकतेच शांती हिरानंद चावला यांचे निधन झाले, तर ती कोण होती? तरी प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका होती. एवढं लक्षात ठेवायचं, प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका शांती हिरानंद चावला यांचे नुकतेच निधन झाले. तर त्यांना 2007 पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. कशाने? पद्मश्रीने. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता देश 2020 आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत. आशियाई विकास बँकेने भारताला $30 मिलियन मंजुरी प्रदान केलेली. आशियाई विकास बँकेने COVID-19 विरुद्ध लढण्यासाठी $1.5 बिलियन काय केली, पॅकेजची घोषणा केलेली. तर लक्षात ठेवायचं, खालीलपैकी कोणता देश 2020 आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश आहे, तर भारत देश आहे. यामध्ये काय केलं, $1.5 बिलियन काय केली, COVID-19 पॅकेजची घोषणा केलेली. एवढं एकदम इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. किरण मजुमदार शॉ खालीलपैकी कोणत्या भारतीय कंपनीचे संस्थापक आहेत? कोण? किरण मजुमदार शॉ. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, बायोकॉन. कोणती कंपनी ती? बायोकॉन. बायोकॉनचे संस्थापक किरण मजुमदार शॉ हे नुकतेच मेडिसिन पॉवर लिस्ट, कोणती? मेडिसिन पॉवर लिस्ट 2020 सामील केले. यामुळे ते खूप चर्चेत राहिलेले आहेत. या यादीमध्ये जगभरातील 60 लीडरला सामील केले जाते. यामध्ये यांनासुद्धा स्थान मिळालेलं आहे, त्यामुळे खूप चर्चेत राहिलेले आहेत. कोण? किरण मजुमदार शॉ खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? तर बायोकॉन. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने जीवनशक्ती योजना सुरू केली? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने जीवनशक्ती योजना सुरू केलेली. याचा उद्देश काय? शहरी भागातील महिलांना मास्क बनवण्यासाठी काय करणे, प्रोत्साहित करणे. काय बनवण्यासाठी? मास्क बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि यांना वित्तीय साहित्य प्रदान करणे. महिलाला प्रति मार्क्स 11 रुपये कमिशन मिळणार. किती? 11 रुपये. त्यामुळेच कोणत्या राज्य सरकारने जीवनशक्ती योजना सुरू केली? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने. खालीलपैकी कोणते राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेद्वारे सर्वात जास्त श्रमिकांना रोजगार प्रदान करणारे राज्य बनलेलं आहे? एकदम महत्त्वाचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्तीसगड. देशामध्ये कार्यरत असणारे 78 लाख मजुरामध्ये 19 लाख मजूर हे छत्तीसगड राज्याचे आहेत. म्हणजेच एकूण मजुराच्या 24% मजूर हे छत्तीसगड राज्याचे आहेत. तर लक्षात ठेवायचं, कोणते राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेद्वारे सर्वात जास्त श्रमिकांना रोजगार प्रदान करणारे राज्य बनलेलं आहे? तर बघा, छत्तीसगड. एकूण किती? एकूण मजुराच्या 24% मजूर हे छत्तीसगड राज्यामधले आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच किती? 78 लाखपैकी 19 लाख मजूर हे छत्तीसगड राज्याचे आहेत. सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान कोणत्या राज्य सरकारची योजना आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. तर बघा, याचा मुख्य उद्देश काय? पाऊस येण्याआधी वड्यामधील नाल्यामधील माती काढून पाणी योग्य प्रकारे साठवण्याची काय करणे, योग्य अशी काळजी घेणे, या संबंधित ही योजना आहे. नुकतेच चर्चेत असणारा अरुणाचल प्रदेशातील दापोरिजो पुलाचे निर्माण कोणत्या नदीवर करण्यात आली? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुबनसिरी नदी. तर याचं काय? बघा, सीमा सडक संघटनाद्वारे याचं निर्माण करण्यात आलं आहे. भारत सरकारने खालीलपैकी कोणते कोरोना ट्रॅकर ॲप लॉन्च केलेले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, आरोग्य सेतू. तर बघा, आरोग्य सेतू काय? जर एखादी व्यक्ती COVID-19 व्यक्तीच्या 6 फूट जवळ म्हणजे संपर्कात येते, तेव्हा ते ॲप काय करतं, व्यक्तीला नोटिफिकेशन देते. नुकतेच कोणता केंद्रशासित प्रदेश COVID-19 मुक्त झाला आहे? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे, लद्दाख. नुकतेच कोणता केंद्रशासित प्रदेश COVID-19 मुक्त झाला? तर लद्दाख.
लद्दाखचे लेफ्टिनेंट गव्हर्नर कोण आहेत? राधाकृष्ण माथुर. लक्षात ठेवायचं, राधाकृष्ण माथुर हे कोण आहेत? लद्दाखचे लेफ्टिनेंट गव्हर्नर आहेत. नुकतेच लता मंगेशकर यांनी आत्मनिर्भर भारतसाठी कोणते गाणे गायले? तर बघा, लता मंगेशकर यांनी आत्मनिर्भर भारतसाठी कोणते गाणे गायले? तर जय तू भारतम, जय तू भारतम. तर लता मंगेशकर ह्या भारतीय गायक आहेत आणि त्यांनी कोणतं गाणं गायलं? आत्मनिर्भर भारतसाठी जय तू भारतम. नुकतेच नाबार्डचे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त झाले? तर बघा, नाबार्डचे नवीन अध्यक्ष झाले गोविंदा राजुलू चिटला. लक्षात ठेवायचं, गोविंदा राजुलू चिटला. तर नाबार्डचं फुलफॉर्म काय होतं बघा? राष्ट्रीय ग्रामीण आणि कृषी विकास बँक. लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय ग्रामीण आणि कृषी विकास बँक याची स्थापना 1982 साली झाली. लक्षात ठेवायचं, 1982 नाबार्डची स्थापना झालेली. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी, नाबार्डचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. नाबार्डचा इंग्लिशमध्ये फुलफॉर्म काय होतो? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मी अन्नपूर्णा योजना सुरू केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने मी अन्नपूर्णा योजना चालू केलेली. कोणती? मी अन्नपूर्णा योजना. महाराष्ट्राची राजधानी सर्वांना माहिती मुंबई आहे. मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, शिवसेना पार्टीचे ते. राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी. महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर दीपांकर दत्ता. कोण आहेत? दीपांकर दत्ता. महाराष्ट्रामधले 6 शेजारील राज्य कोणकोणते आहेत? गोवा, त्यानंतर बघा कर्नाटक, त्याच्यानंतर आहे तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात. हे काय? महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती? 48 जागा आहेत. किती? 48 जागा आहे लोकसभेचे आहेत. त्यानंतर बघा राज्यसभेचे एकूण 19 जागा आहेत. कशाच्या? महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 19 जागा आहेत. त्याच्यानंतर आहे विधानसभा, विधानसभेचे एकूण 288 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. किती? 288. त्यानंतर बघा भाभा परमाणू अनुसंसाधन केंद्र म्हणजेच काय? BARCचं मुख्यालयसुद्धा महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थिती. भारतामध्ये रिझर्व्ह बँक, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, त्यानंतर बघा युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, HDFC बँक, त्यानंतर ICICI, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, SBI, परत NSE, BSE या सर्वांचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थिती. भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड म्हणजेच काय? BCCIचं मुख्यालयसुद्धा मुंबईमध्येचे. एवढं सारं आपल्या महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच भारतीय रेल्वेने आपली पहिली 12,000 हॉर्स पॉवरचे इंजन सफलतापूर्वक सुरू केले, त्याचं नाव काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, WAG-12. काय? WAG-12 हिचं नाव आहे. एवढं लक्षात ठेवायचं. तर बघा इथं भारतीय रेल्वे आलेलं काय? भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वेची स्थापना झाली 16 एप्रिल 1853 साली. किती? 16 एप्रिल 1853 भारतीय रेल्वेची स्थापना झालेली. भारतीय रेल्वेचं मुख्यालय दिल्ली या शहरामध्ये स्थिती. रेल्वेमंत्री सरांना माहिती कोण आहेत? आपले पियुष गोयल आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? विनोद कुमार यादव. कोण आहेत? विनोद कुमार यादव हे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर बघा RPFHचे महानिदेशक कोण आहेत? अरुण कुमार. स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री होते जॉन मथाई. सरांना माहिती आहे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री कोण होते? जॉन मथाई. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच आंतरराष्ट्रीय चहा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 21 मे. 21 मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा UN म्हणजेच काय? युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्राने केली होती. लक्ष ठेवायचं, संयुक्त राष्ट्राने. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 35 नंबरचा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट आहे. नुकतेच WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष कोण नियुक्त झाले? तर बघा WHOचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर हर्षवर्धन. डॉक्टर हर्षवर्धन आपल्या देशाचे केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री आहेत. लक्षात ठेवायचं, केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री आहेत. WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना 7 एप्रिल 1948 झालेली. कशाची? WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 साली झालेली. याचं मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. नुकतेच आतंकवादी विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो किंवा केला? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, 21 मे. 21 मेला
आतंकवादी विरोध दिवस साजरा केला जातो। आतंकवादी विरोध दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय? लोकांमध्ये आतंकवाद आणि हिंसाचाराबद्दल जागरूकता पसरवणं। हा दिवस 21 मे 1991 भारताचे प्रधानमंत्री राजीव गांधीच्या पुण्यतिथीच्या स्मृतीनिमित्त 21 मेला साजरा केला जातो। नुकतेच कोणत्या राज्य सरकारने डीडी वाहन सेवा सुरू केली आहे? तर कोणत्या राज्य सरकारने? तर ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्य सरकारने डीडी वाहन सेवा मध्य प्रदेशातील आदिवासी क्षेत्रामधील गर्भवती ग्रामीण महिलांसाठी डीडी वाहन सेवा सुरू केलेली। तर बघा मध्य प्रदेश, मध्य प्रदेशची राजधानी सर्वांना माहिती काय? भोपाळ आहे। तिकडचे मुख्यमंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान। बीजेपी पार्टीचे आहेत ते। कोण? शिवराज सिंह चौहान हे बीजेपी पार्टीचे आहेत। राज्यपाल तिकडचे कोण आहेत? लालाजी टंडन हे कोण आहेत? राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे। मध्य प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? अजय कुमार मित्तल। एकदम सोपं आहे, अजय कुमार मित्तल हे कोण आहेत? मध्य प्रदेशचे मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या 29 जागा आहेत, राज्यसभेच्या 11 जागा आहेत आणि विधानसभेच्या 230 जागा आहेत। विधानसभामध्ये मध्य प्रदेश हे 230 जागाच आहे। त्यानंतर बघा मध्य प्रदेशचे 5 शेजारील राज्य कोणकोणते आहेत? तर बघा महाराष्ट्रसुद्धा त्याचं शेजारील राज्य आहे। त्यानंतर छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात। पुन्हा सांगतो, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात। उत्तर प्रदेशमधील बरेच राष्ट्रीय उद्याने आहेत। कान्हा राष्ट्रीय उद्याने, माधव राष्ट्रीय उद्याने, बांधवगड राष्ट्रीय उद्याने, पन्ना राष्ट्रीय उद्याने, सातपुडा राष्ट्रीय उद्याने, वन विहार राष्ट्रीय उद्याने, इंदिरा प्रियदर्शनी पेच राष्ट्रीय उद्यानसुद्धा मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे। संजय राष्ट्रीय उद्यानसुद्धा आहे। त्यानंतर बघा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी किसान न्याय योजना सुरू केली? तर छत्तीसगड राज्य सरकारने कोविड-19 महामारीदरम्यान राज्यामधील ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू केलेली। कोणती? राजीव गांधी किसान न्याय योजना। छत्तीसगडची स्थापना कधी झालेली? बघा 1 नोव्हेंबर 2000 छत्तीसगड राज्याची स्थापना झाली होती आणि हे 26 राज्य बनलं होतं। राजधानी कोणची? अटल नगर म्हणजेच काय? नया रायपूर। मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल, काँग्रेस पार्टीचे आहेत। राज्यपाल एकदम महत्त्वाचे आहे अनुसुया उइके। छत्तीसगडचे राज्यपाल आहेत अनुसुया उइके। छत्तीसगडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पी आर रामचंद्र मेनन। कोण आहे? छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा आहेत, राज्यसभेच्या 5 जागा आहेत आणि विधानसभेच्या 90 जागा आहेत। पुढचा प्रश्न बघा आपण। नुकतेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस केव्हा साजरा केला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 22 मे। 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला। आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने म्हणजेच UNने केलेली। तर बघा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 2020 थीम काय होती? आवर सोल्युशन आर इन नेचर। तर बघा इथं बघा UN आलेलं आहे। UNची स्थापना म्हणजे साजरा करण्याची घोषणा केलेली संयुक्त राष्ट्र। संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 झाली। कशाची? संयुक्त राष्ट्राची स्थापना। मुख्यालय न्यूयॉर्क म्हणजे US या ठिकाणी। त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे, सदस्य देशाचे 193 आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, जागतिक कासव दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा कासवाच्या प्रजातीचं संरक्षण करण्यासाठी 23 मेला जागतिक कासव दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या शहरामध्ये 100% सौर ऊर्जेसाठी योजना सुरू केलेली? तर बघा केंद्र सरकारने कोणार्क या शहरामध्ये 100% सौर ऊर्जेसाठी योजना चालू केलेली। केंद्र सरकारने ओडिशामधील कोणार्कचे सूर्य मंदिर आणि कोणार्क शहरमधील पूर्ण सौरकरण करण्यासाठी एक योजना सुरू केलेली। कोणती? नुकतेच कोणत्या राज्याने ब्रेक द चेन कार्टून अभियान सुरू केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ। ब्रेक द चेन कार्टून अभियानाचं काय? तर मुख्य नारा काय? तर बघा SMS याचा मुख्य नारा आहे। SMS S म्हणजे काय? तर बघा सॅनिटायझर, M म्हणजे मास्क आणि S म्हणजे काय? सोशल डिस्टन्सिंग। तर या ठिकाणी बघा केरळ राज्य आलेलं आहे। केरळ राज्याची आपण माहिती पाहूयात। केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे। मुख्यमंत्री कोण आहेत? पिनराई विजयन। भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ते। राज्यपाल कोण आहेत? आरिफ मोहम्मद खान। केरळ राज्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान। केरळचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? S मणिकुमार। केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत
नंतर राज्यसभेच्या 9 जागा आहेत आणि विधानसभेच्या 140 जागा आहेत. नुकतेच पतंजलीने कोणत्या नावाने ई कॉमर्स जारी करण्याची घोषणा केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं. बघा ऑप्शन बघा, ऑर्डर मी, पतंजली ऑनलाईन, बाबा चमत्कार मोक्षदान, रामदेव बाबा ऑनलाईन. तर बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे ऑर्डर मी. नुकतेच पतंजलीने कोणत्या नावाने ई कॉमर्स जारी करण्याची घोषणा केली तर ऑर्डर मी, लक्षात ठेवायचं ऑर्डर मी. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने सबको मिलेगा रोजगार योजना सुरू केलेली, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने सबको मिलेगा रोजगार योजना काय केली सुरू केलेली, याचा मुख्य उद्देश काय तर राज्यातील प्रवासी मजदूरांना मनरेगा जॉब कार्ड वितरित करणं, म्हणजे काय मनरेगा जॉब कार्ड वाटणे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. नुकतेच जागतिक थायरॉइड दिवस केव्हा साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 25 मे. 25 मेला जागतिक थायरॉइड दिवस साजरा केला जातो. तर आपण मे महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पाहूयात. 1 मेला आंतरराष्ट्रीय मजूर दिवस साजरा केला जातो. 3 मेला जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो. तर बघा 8 मेला काय असतो, विश्व रेड क्रॉस दिवस असतो. 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिवस असतो. 12 मेला आंतरराष्ट्रीय नर्स दिवस असतो. 12 मेला काय असतो, आंतरराष्ट्रीय नर्स दिवस हा 12 मेला असतो. 16 मेला काय असतो, सिक्कीम राज्याची स्थापना दिवस असतो, म्हणजे सिक्कीम राज्य दिवस. 18 मेला काय असतो, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 20 मेला असतो जागतिक मधमाशी दिवस. 20 मेला असतो जागतिक मधमाशी दिवस. 23 मेला आत्ताच पाहिलं आपण, 23 मेला काय असतं तर जागतिक कासव दिवस असतो. 25 मेला असतो आत्ताच बघितलं आपण, 25 मेला काय जागतिक थायरॉईड दिवस. 29 मेला असतो आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस असतो. आणि 30 मेला सर्वांना माहिती आहे काय, गोवा राज्य दिवस असतो. काय असतो, 30 मेला गोवा राज्य दिवस. आणि 31 मेला असतो जागतिक तंबाखू निषेध दिवस. 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिवस. नुकतेच कोणाला जम्मू काश्मीरचे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष नियुक्त केले, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बृजराज शर्मा. बृजराज शर्मा यांना जम्मू काश्मीरचे लोकसेवा आयोगाचे काय केले, अध्यक्ष नियुक्त केलेले. नंतर बघा जम्मू काश्मीर विषयी आपण महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करूयात. जम्मू काश्मीर काय बघा, एक केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर पहिले एक राज्य होता, परंतु कलम 370 खतम झाल्यानंतर हे काय केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल काय आहेत तर गिरीश चंद्र मुर्मू. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल आहेत गिरीश चंद्र मुर्मू. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशमध्ये भारताची सर्वात मोठी सुरंग आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी टनल. त्यालाच काय म्हणतात, चेनानी नाशरी सुरंग. काय म्हणतात, चेनानी नाशरी सुरंग. त्याची लांबी किती आहे, 9.2 किलोमीटर आहे. आणि हा NH44. जम्मू काश्मीरमध्ये उलर हे गोड्या पाण्याचं सरोवरसुद्धा जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहे. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने फ्लिवर क्लिनिकची सुरुवात केली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने फ्लिवर क्लिनिकची काय केली. नुकतेच टिकटॉकचे नवीन CEO कोण नियुक्त झाली. टिकटॉकचे नवीन CEO कोण नियुक्त झाली, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए केविन मेयर. लक्षात ठेवायचं, केविन मेयर हे टिकटॉकचे नवीन CEO नियुक्त झाले आहेत. तर बघा टिकटॉक काय, एक सोशल नेटवर्किंग साईट आहे आणि एक चीन देशाची कंपनी आहे. नुकतेच जगामधील सर्वाधिक पैसे कमवणारी महिला खेळाडू कोण बनलेली, तर हा प्रश्न आपण इंस्टाग्रामला सुद्धा पोस्ट केला होता. तुम्ही तिथं फॉलो नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नाओमी ओसाका. नाओमी ओसाका हे काय, जपानची महिला टेनिस खेळाडू आहे. ही काय, जपानची महिला टेनिस खेळाडू आहे. यांनी काय केले, अमेरिकाची सेरेना विल्यमसनला काय केले, मागं टाकलेलं आहे. तर नुकतेच जगातील सर्वाधिक पैसे कमावणारी महिला खेळाडू कोण बनलेली आहे, नाओमी ओसाका ही जपानची खेळाडू आहे. नुकतेच बलबीर सिंह दोसांज यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे भारतीय हॉकी. बलबीर सिंह दोसांज हे 1956 ऑलिम्पिकमध्ये काय होते, भारतीय हॉकी टीमचे कॅप्टन होते. आणि यांनी फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून स्वर्णपदक जिंकून दिलं होतं. 1957 यांना पद्मश्रीचे 1957 यांना पद्मश्रीने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करायचं. भारत सरकारने खालीलपैकी कोणते
कोरोना ट्रेकर ॲप लॉन्च केले. आपण पाहिलंचे तर ऑप्शन बघा, आरोग्य सेतू, विराट ॲप्लिकेशन, कोविड यापैकी नाही. तर लगेचच्या लगे आन्सर टाईप करा. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 100% तुम्हाला हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे टाईप करा. आणि मित्रांनो, परीक्षा आप नक्की डाउनलोड करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. तर मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नाही सांगितलं, जॉईन करून घ्या. तुम्हाला फक्त सर्च बारमध्ये दोनच शब्द टाईप करायचे आहेत. काय? येस एम बी प्रिपरेशन, दोनच शब्द आहेत. कारण की बघा, प्रॅक्टिस होणं आणि पूर्णपणे रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये ज्यावेळेस आपण एखादी महत्त्वाची पोस्ट टाकतो, त्यावेळेस तुमची नजर जरी गेली तरी पण तुमचा एक जरी मार्क वाढला तरी पण आपल्या मोबाईलचा 100% फायदा झाला म्हणून समजून टाकायचं. तेव्हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, जर तिथून ओपन नाही झालं तर टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये एस एम बी प्रिपरेशन फक्त दोन शब्द टाईप करा. 100% इथून आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहणार आहे. त्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामला असाल, इंस्टाग्रामला सुद्धा आपण मोबाईलच्या नोकरीला लागण्याजोगे पोस्ट टाकत असतो. त्यामुळे लगेचच्या लगे आपल्या मोबाईलवर जरी इंस्टाग्राम असाल तर लगेच फॉलो करून टाका. फक्त दोन शब्द टाईप करायचे आहेत, एस एम बी प्रिपरेशन. लगेच टाईप करा एस एम बी प्रिपरेशन. 100% इथून सुद्धा फायदा होणार. इथं सुद्धा आपण मोबाईलच्या पोस्ट टाकत असतो. इथून सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये 100% 100% वाढ होणार, म्हणजे होणार. आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहिजे. पूर्णपणे आपल्या मोबाईलचा उपयोग ज्ञानाच्या वाढीसाठी करून घ्यायचा. त्यामुळे लगेचच्या लगे जॉईन करू शकता. फक्त दोन शब्द टाईप करायचे आहेत, एस एम बी प्रिपरेशन. आणि तुम्ही इथून अदर चॅनलसुद्धा जॉईन करू शकता करंट अफेअर्ससाठी. कारण की बघा, करंट अफेअरच्या पोस्ट इथं डेली अपलोड होत असतात. 100% इथून सुद्धा फायदा होईल. आणि मित्रांनो, तुम्ही जे काही व्हॉट्सअप ग्रुपला असाल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. ज्ञान वाटल्याने वाढत असतं 100%. फक्त तुम्हाला एकच बटन दाबायचं आहे शेअरचं. लगे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. 5 मिनटं लागतील परंतु हा तुमचा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी एकदम फायद्याचा ठरू शकेल. त्यामुळे लगेचच्या लगेच शेअर करा आणि 100% सर्वांना फायदा होणार आहे. त्यामुळे इथे सुद्धा फॉलो करू शकता. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन. तप्त केले, जय हिंद, वंदे मातरम, बेस्ट ऑफ लक.